आणि यानंतर बुलेटिन मध्ये आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सुपरफास्ट। देशभरात कोरोनाचे 45,892 रुग्ण वाढलेले आहेत, तर बुधवारी दिवसभरात कोरोनानं 817 जणांचा बळी घेतलाय। देशात 4,60,704 ऍक्टिव्ह केसेस आहेत, तर देशभरातला कोरोना रुग्णांचा आकडा हा 3,07,09,557 वर गेलाय। शरद पवारांनी आपल्याला फोन केला आणि चांगलं काम करा असं म्हणाले, असं पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंनी सांगितलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंचं मन एवढं मोठं नाही, मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं नाही असंही नारायण राणे म्हणाले। नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू केली। इथून पुढे मंत्र्याला न विचारता अधिकाऱ्यांनी सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, तसंच कर्मचाऱ्यांनाही हजेरी लावायची सक्ती केली आहे। MSME अंतर्गत किती रोजगार दिला, आत्मनिर्भर भारत अभियान कसं राबवलं याची माहिती सुद्धा त्यांनी मागवून घेतली। नारायण राणे आणि संजय राऊत यांनी एकमेकांना पुन्हा एकदा प्रतिटोले आणि टोले दिलेले आहेत। राणेंची कामाची उंची मोठी पण खातं सूक्ष्म असा टोला राऊतांनी लगावला, तर राऊतांना काहीतरी नेहमीच बोलायचं असतं असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं। काल मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज डॉक्टर भारती पवारांनी आरोग्य राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच 2 वर्षात कोविड विरोधी अभियानाची व्याप्ती वाढवू असंही त्या म्हणाल्यात। नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी काही सूचना काल केलेल्या आहेत। मंत्र्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच राहावेत अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेत, त्यामुळे मंत्रिपदाचा जल्लोष करू नका, अधिवेशनासाठी उपस्थित राहा आणि मंत्रालय व्यवस्थित समजून घ्या अशा सूचनाही मोदींनी दिल्या। जालन्यात भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। दानवेंना रेल्वे मंत्रालय दिल्यानं मराठवाडा आणि राज्यातल्या प्रलंबित रेल्वे मार्ग निकाली निघेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागताच पंढरपुरात जल्लोष करण्यात आला। सकाळी संत नामदेव पायरी इथं विठ्ठलाच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। तुळशीचा हार घालून देवाला पेढ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आला। एकनाथ खडसे गिरीश चौधरींना आमने सामने बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे। जमीन घोटाळ्यासंदर्भात खडसेंची 3 तासांहून अधिक काळ आता चौकशी सुरू आहे। घोटाळ्यातील कागदपत्रांची ईडी अधिकाऱ्यांकडून पडताळणी देखील सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी 3 महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। वैयक्तिक कारणासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय। पक्ष आणि संघटनेचं काम मात्र सुरू राहील। या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर काम पाहणार आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे